असेंबली होटल में शिवसेना विधायकों से बात करते हुए गुलाबराव पाटिल ने अपने चिरपरिचित अंदाज में संजय राउत को जवाब दिया है। उन्होंने कहा कि हम यहां एकनाथ शिंदे साहब को मानते हुए आए हैं। संजय राउत को नहीं पता कि 302 क्या है, वे ये भी नहीं जानते कि तड़ीपार क्या है। ये सभी बाला साहब के कोटे से बड़े हुए हैं। जब हम 92 में जेल में थे तब संजय राउत कहाँ थे पता नहीं। संजय राउत को जलगांव में 47 डिग्री सेल्सियस पर 35 शादियां करानी चाहिए, मैं उन्हें बदतर समझूंगा। हम बाला साहब के विचारों से प्रेरित होकर आए हैं, ये राउत नहीं समझेंगे, ऐसी प्रतिक्रिया गुलाबराव पाटिल ने दी। उपस्थित सगळे माझे आमदार बंधुभगिनी आणि मित्रांनो, आजचा प्रसंग आणि कालचा प्रसंग आणि परवाचा प्रसंग, आता आपण कसे कसे आलेले आहोत मला सांगण्याची गरज नाहीये, पण आपल्या सगळ्यांवर मजबूत पद्धतीनं मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण ते होत असताना सुद्धा बऱ्याच पद्धतीनं आपल्या मागं लोक सुद्धा पाठीशी उभे राहत आहेत, म्हणजे दोघं प्रकार सुरू आहेत, दोघं प्रवास सुरू आहेत। आणि आपण आदरणीय शिंदे साहेबांना विश्वास ठेवून या ठिकाणी आलेलो आहोत, आपल्यावर तर भरपूर टीका झाली आहे, म्हणजे कधी पेटं काढून घेऊ, तुमचे बाप किती, आता आमचा जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहित नाहीये। 100% आपण वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने या पदापर्यंत पोहोचले आहेत, पण आमची स्टोरी जर संजय राऊतांना सांगितली तर 92 राईट मध्ये आम्ही चागर तिघ भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो, त्यावेळेस संजय राऊत कुठे होते मला माहित नाही, 56 काय असते संजय राऊतांना माहित नाही, 302 काय असते माहित नाही, आम्ही सगळ्यांनी भोगलेली आहे, तडीपाऱ्या काय असतं हे त्यांना माहित नाही, पायी चालणं काय असतं दंगलीच्या वेळेस हे त्यांना माहित नाहीये, 100% त्यात वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आहे, पण हे फक्त बाळासाहेबांचा फोटा लावून मोठं झालेले चित्र आहे। आपण बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आपल्या 20% तरी स्वतःचा सहभाग आहे, 80% जरी संघटनेचा आशीर्वाद असला तरी 20% आपली सगळ्यांची मेहनत आहे। संजय राऊतांनी 47 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये येऊन जळगावमध्ये 35 लग्न लावावेत, मी त्यांना बाळकर म्हणून समजून घेईन, त्या काळात आम्हीच लग्न लावतो, ज्यावेळेस रात्री 12 रक्ताची गरज पडते त्यावेळेस आमचा मोबाईल सुरू असतो, तो कधीच बंद नसतो, अँबुलन्सची गरज असते तर आम्ही असतो, कार्यकर्त्याचं लग्न असेल, दुःख असेल, मरण असेल, शरण असेल, सगळं आम्ही असतो। म्हणजे आम्ही जे फीडबॅक घेतो की तुम्ही घेताय, मी एकटा घेतो असं नाही आहे, पण लोकांमध्ये हा कार्यकर्त्यांमध्ये हा जो विश्वास आहे की नाही नाही आम्ही शिवसेना सोडणार नाही। बॉसने मीटिंग बुलाई क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।